माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे त्याला भेटलेली माणसं. अज्ञानी माणूस चुका लपून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि हुशार माणूस चुका सुधारून सर्वात मोठा होत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसाशी कसं वागायचं हेच माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात सर्वांशी नम्रतेने वागा. एक माणूस 20 ते 25 लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला देखील तुमची नक्कल करण्याची इच्छा झाली पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो. तुम्ही लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका तर लोक तुमच्याबद्दल विचार करतील असं काहीतरी करा. माणूस हरला म्हणून महान म्हणत नाही तर तो पराभवाचा सामना करूनही थांबला नाही ही गोष्ट त्याला मोठं करते. एक यंत्र 50 साधारण माणसाचं काम करते पण कोणतेही यंत्र एका असाधारण माणसाचं काम कधीच करू शकणार नाही. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही. माझ्या चुका फक्त मलाच सांगा, लोकांना कधीच सांगू नका कारण सुधरायचे मला आहे लोकांना नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला यापेक्षाही मोठं भाग्य लागतं. सज्जन माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे पण सज्जन माणूस म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई आहे. तुम्हाला थँक यू म्हणणाऱ्या लोकांची संख्या जितकी वाढवाल तितके तुम्ही जास्त यशस्वी व्हाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. धन्यवाद.